आज आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंद वेळ देण्यात आला आहे. प्रश्न पहिला, सुवर्ण क्रांतीचा संबंध खालील पैकी कशा बरोबर आहे? खाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. दिलेल्या पर्यायांपैकी सुवर्ण क्रांतीचा संबंध मधुमक्षिका पालन याच्याशी आहे. पुढील प्रश्न घेऊयात, साईनंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. साईनंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ चाकूर येथे आहे. पुढील प्रश्न घेऊयात, गंजगोलाई बाजारपेठ असणारे शहर कोणते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. गंजगोलाई बाजारपेठ असणारे शहर लातूर हे होय. पुढील प्रश्न घेऊयात, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. पुढील प्रश्न घेऊयात, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा 34 आहेत. पुढील प्रश्न घेऊयात, सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. सागर तळावरील पर्वतरांगांना जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न घेऊयात, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. पुढील प्रश्न घेऊयात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ऍलन ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली. पुढील प्रश्न घेऊयात, चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. पुढील प्रश्न घेऊयात, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावे. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत.